चारधाम यात्रा रद्द करण्यात आली आहे. वाढत्या कोविड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची माहिती. पाकिस्तान सारखा देशही हिंदुस्थानला आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याकरता मदत करू इच्छितो आणि त्यामुळे मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्ष्या सोडावी आणि सर्वसमावेश राष्ट्रीय योजना बनवून त्यात सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी करून घ्यावं अशी टीका सामनावीर लेखातून करण्यात आली आहे. मी आजही कोरोना लस घेण्यासाठी उत्सुक नाही, कारण कोरोना लसीकरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो लावण्यात आलेला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे असं पत्रात नमूद करून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापकांनी मात्र या कारणामुळे लस घेण्यास नकार दिला आहे. पंजाब विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून काम केलेले जमनलाल यांनी या संदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिले. अनेक रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता टाटा स्टीलकडनं कोविड रुग्णांच्या उपचारासाठी दररोज केला जाणारा पुरवठा वाढवला आहे. टाटा स्टीलने आता पुरवठ्याची क्षमता 600 वरून 800 टन केली आहे. देशातील 150 जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. कोरोना संक्रमणाचा दर हा 15% जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय पातळीवरती कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.